नमस्कार. तर आज मी असं एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तर तो विषय आहे मण्याभाई. मण्याभाई म्हणजे बैल आहेत. बैल होता पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील वापगाव म्हणून गाव आहे. त्या गावामधील तो बैल होता. तर 18 वर्ष त्याने सलग 18 वर्षे जिंकलेला अपराजित असा मण्याभाई. तर उद्या त्या बैलाचा दशक्रियविधी आहे. तर त्या दशक्रियेसाठी कमीत कमी 50,000 वर लोक येणार आहे. म्हणजे काय त्या बैलाचा दरारा होता आणि काय तो बैल होता आणि काय त्या बैलाचा दरारा होता. तर त्या बैलाची प्रतिकृती तयार केलेली आहे. सेम टू सेम तसाच बैल म्हणजे तयार केलेला आहे. फक्त त्याच्यात जीव ओतायचा राहिलेला आहे, नाहीतर बाकी सगळं जसाचा तसा तो बैल तयार केलेला आहे. म्हणजे त्या घडवणारा जो ज्यांनी घडवला म्हणजे बैल त्यालासुद्धा सलाम म्हणावं लागेल, कारण अशी हुबेहूब प्रतिकृती त्यांनी घडवलेली आहे. मूर्तिकार मला नाव आठवत नव्हतं, तर ते मूर्तिकार त्यांचं नाव नाही माझ्या लक्षात, पण किती 3 का 4 फुटाचा असा त्यांनी बैल सेम तसा तशीच प्रतिकृती तयार केलेली आहे मण्याची. तर म्हणजे खरं म्हणलं ना तर बैलगाड्यातलं जे लोक आहेत ना त्यांना असं पोरकं केलेलं आहे त्या मण्याभाईने. कारण बरेच लोक ज्यावेळेस तो बैल गेला तेव्हासुद्धा जेवढी माणूस मेल्यानंतर गर्दी होत नाही तेवढी गर्दी त्या ठिकाणी झालेली होती. कारण मी व्हिडिओ बघितलेला आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे आमच्या तालुक्यात, आता जरी मी कोल्हापूरला राहत असले तरी पण शेवटी मला माझ्या तालुक्याबद्दल थोडंफार कळणार पण वाटतंच ना, कारण माझी जन्मभूमी इकडं पुणे जिल्ह्यातली आहे. तर मला वाटतंच माझ्या गावाकडचं शेवटी एक गावाचे आपल्या मातीची आपले नाव जोडलेले असते. तर मला खरोखर म्हणजे तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला म्हणजे वाईट वाटलं. कारण वाईट वाटण्यासारखंच झालं की एवढं नाव गाजवलेलं भारतात राज्यात आणि सगळीकडं म्हणजे त्या बैलाचं नाव होतं. आणि माझ्या नातू माझे दोन्ही पण नातू तर सारखे आई असं होता बैल, तो आई बैल तो तसं होता, त्यांनी असं केलं तसं केलं ते सारखे सांगतात. आत्तासुद्धा म्हणत होते ते की आई असं असं ते बैलाचं. ज्या दिवशी तो बैल गेला ना म्हणजे 3:00 तो बैल मेला, तर माझा नातू शाळेत नाही आला काय तर 10:00. अगं आई असं झालं तसं झालं एवढे त्यांनी म्हणजे शर्यती गाजवल्या. आणि खरोखर म्हणजे यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघितले ना तर त्यांनी केवढं काय काय त्या मालकांना मिळवून दिलेलं आहे. मेन म्हणजे त्यांनी नाव दिलं त्या मालकांना. खरं तर बाकीच्या वस्तू मिळवत्या किंवा काय पण एक नाव मिळवून देणं ही सोपी गोष्ट नाही. अख्ख्या भारतामध्ये मला कुठं कुठं नाव पोचलेलं असणार आहे. तर नाव मिळवून देणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही वस्तू पैसे ट्रॉफ्या हे तर आहेत, पण शेवटी मालकाचं नाव एवढं वरती नेणं ही सोपी गोष्ट नाही ना. तर त्या बैलाने बरंच काय काय त्यांना मिळवून दिलं. तर मण्याभाई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. कारण उद्या का नाही दिवस आहेत मण्याभाईचे, तर मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली एवढंच म्हणाल मी. कारण आपल्याला जास्त माहिती नाही त्यामुळं आपण जास्त काय बोलू शकत नाही. जेवढं मला माहीत होतं तेवढं मोडकं तडकं म्हणजे व्हिडिओ बघून म्हणा किंवा ऐकून जेवढं माहीत होतं तेवढंच मी बोलले. कारण आपल्याला माहिती नाही तर आपण जास्त बोलून का उपयोग नाही, त्यामुळे जेवढं माहिती होतं तेवढंच बोललेलं बरं. कारण एखादा शब्द जर चुकला काही झालं तर बोलणारे भरपूर लोक असतात, त्यामुळं तेवढंच आपलं थोडंसंच बोललेलं बरं. त्यामुळं आपलं थोडंसंच बोलते. कारण बऱ्याच जणांना माहीत आहे पण आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नाही. फक्त माझे नातू सांगत होते की आई असं आई तसं. माझ्या नातवांना पण लय बैलगाड्याची आवड आहे. आमच्या गावाकडे म्हणजे सगळ्यांनाच बैलगाड्यांची आवड आहे. माझ्या आजोबांना होती, माझ्या चुलत्यांना होती, म्हणजे चुलते माझ्या आत्ता सध्या माझ्या माहेरी बैलगाडा नाही पण पहिला होता, आता सध्या नाही. आता एवढी पळवणारे कोण नाहीत. आता सगळी जिकडं तिकडं कामाला गेली त्यामुळं आता कोण नाही. तर माझ्या आजोबांना आवड होती. आम्ही लहान लहान होतो ना
तेव्हा माझ्या आजोबा बैलगाडा घेऊन जायचे, माझ्या आजोबा माझे चुलते. आता सध्या बंद झाले पण होतं पहिलं, म्हणजे आवड पहिल्यापासून आवड आहे. आणि आमच्या गावाकडे भरपूर बैलगाड्यांच्या शर्यती होत्या, त्यामुळे आवड आहे, आपल्याला बघण्याची आवड आहे, एवढंच सांगेन मी.